ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीत होर्डिंग डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम. महापालिकेने सुमारे 75 फलक घेतले ताब्यात. इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं होर्डिंग अडकवलेले फलक डिजिटल बोर्ड काढण्याची मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर नाका ते शिवाजी पुतळा या मार्गावरील सुमारे 75 फलक ताब्यात घेण्यात आले. मुंबई येथे घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर शासनाच्या वतीने सर्वच नगरपालिका महानगरपालिका यांना आदेश काढून धोकादायक होर्डिंग डिजिटल फलक काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कोल्हापूर नाका ते शिवाजी पुतळा या मार्गावर असणारे धोकादायक फलक होर्डिंग उतरवण्याची मोहीम राबवण्यात आली. यामध्ये महापालिकेची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक असणारे फलक त्याचप्रमाणे लोंबकळणारे फलक डिजिटल बोर्ड हटवण्यात आले. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने 75 ते 80 फलक ताब्यात घेतले असून ही मोहीम शहरातील सर्वच भागांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष आवळे यांनी सांगितले. सदर मोहिमेमध्ये गणेश पुजारी, धोंडीराम कांबळे, कुदरत गोलंदाज, अनिकेत राजापुरे, सदाशिव गोलगंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. महानकर नेपसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी.